नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या पुस्तकामध्ये तिसरा चॅप्टर चालू करणार आहोत. त्या चॅप्टरचं नाव आहे इंटीजर. पण इंटीजर चालू करायच्या अगोदर तुम्हाला नंबर माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे कोणतं नंबर, काय नंबर आहे, नंबर कोणत्या कोणत्या पद्धतीमध्ये किंवा त्यांचा सेट कोणता बनलेला आहे, ते सगळं माहिती असणं गरजेचं आहे. समजा एक तुम्हाला साधा प्रश्न विचारला, आपल्या वर्गामध्ये एकूण किती विद्यार्थी आहेत हे जर सांगा म्हणलं, आपल्या वर्गामध्ये एकूण विद्यार्थी किती आहेत हे जर सांगा म्हणलं तर तुम्ही काउंट करून सांगणार, बरोबर आहे. तसंच आपल्या घरामध्ये एकूण माणसं किती आहेत हे जरी सांगा म्हणलं तर तुम्ही पटकन काउंट करणार आहे. त्या पद्धतीने प्रत्येक जी गोष्ट आहे ती जर तुम्हाला मी काय सांगितली, काउंट करा म्हणलं, मोजा म्हणलं, तर तुम्ही चालू करणार. पण चालू करताना काय करणार, तुम्ही नेहमी वन पासून चालू करणार, वन टू थ्री फोर, आणि या पद्धतीनं पुढे जाणार तुम्ही वन टू थ्री पासून. कुठलीही गोष्ट असू द्या, कुठलीही गोष्ट असली तरी ती काय करणार, तुम्ही काउंट करणार, मोजणार. मग वन टू पासूनच मोजणार, काही असू द्या. किंवा तुम्हाला परीक्षेमध्ये मार्क मिळालेले असतील, ते मार्क जर सगळे मोजायचे म्हणले तरी सुद्धा काउंटच करावं लागतील तुम्हाला. प्रत्येक ठिकाणी काउंट करायचं. मग ह्या ज्या संख्या आहेत, कोणत्या संख्या, ज्या मोजणाऱ्या संख्या आहेत, वन टू थ्री फोर फाईव्ह, अशा इथपासून कुठेही असू द्या, कितीही पुढे असू द्या, मग ह्या संख्यांना काय म्हटलं जातं, तर ह्या संख्यांना आपण एक तर काय म्हणतो, काउंटिंग नंबर्स. काय म्हणतो त्याला, काउंटिंग नंबर्स. किंवा ह्याला अजून एक दुसरा शब्द आहे, तो कोणता शब्द, म्हणजे ह्याला काय म्हटलं जातं, नॅचरल नंबर्स. या सगळ्याला काय म्हटलं जातं, नॅचरल नंबर्स. लक्षात येतं आहे, कुठपासून, एकपासून चालू होणार आहे. मग आता एकपासून चालू होणार आहे, एक दोन तीन चार. मग काही जणांना असा प्रश्न पडेल की एखादी संख्या घेतली मी 1000, मला 1000 ही काउंटिंग नंबरमध्ये येते आहे का नाही. हां, येणारच आहे. एकपासून चालू केले, एक दोन तीन चार पाच, इथपासून पुढच्या कुठल्याही संख्या असू द्या, ह्या संख्या कशामध्ये येणार, काउंटिंग नंबर्समध्ये येणार. मग ह्याला दोन शब्द आहेत, दोन शब्द. ह्या सगळ्या संख्यांना काय म्हटलं जातं, एकतर काय म्हटलं जातं, काउंटिंग नंबर्स म्हटलं जातं, किंवा काय म्हटलं जातं, नॅचरल नंबर. दोन्ही शब्द लक्षात ठेवायचे, काउंटिंग नंबर आणि नॅचरल नंबर. पण जास्त करून आपण हा शब्द वापरणार आहोत. पुढे जरी शिकायला गेला दहावीमध्ये तर आपल्याला काय लक्षात ठेवावं लागणार आहे, नॅचरल नंबर. जर कोणी सांगा म्हणलं नॅचरल नंबर कोणते, तर नॅचरल नंबर कोणते घ्यायचे, वन टू थ्री फोर, इथपासून पुढच्या सगळ्या संख्या आहेत त्या काय आहे, नॅचरल नंबर. म्हणजेच काय म्हणायचं त्याला, काउंटिंग नंबर. मग आता ह्यामध्ये काय झालं, काउंटिंग नंबरमध्ये किंवा नॅचरल नंबरमध्ये सगळं आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला होता. म्हणजे समजा वरच्या बाजूला मी नॅचरल नंबर लिहिले, वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन, आणि ह्या पुढं आहेत भरपूर सगळ्यात. मग आपल्याला ॲडिशन सबट्रॅक्शन ह्याच्यामध्ये करता आलं. मग जर समजा मी 3+4 इज इक्वल टू किती, तुम्हाला असा प्रश्न विचारला, 3+4 इज इक्वल टू किती, तर उत्तर किती येणार आहे, सेवनच उत्तर येतं आहे, बरोबर आहे. मग मला सांगा, ही पण नॅचरल नंबर आहेच, 3 नॅचरल नंबर आहे, 4 पण नॅचरल नंबर आहे, आणि ह्या दोघांची ॲडिशन केलेलं जे उत्तर आहे ते उत्तर सुद्धा काय आहे, नॅचरल नंबरच आहे. म्हणजे ह्या तिन्ही काय आहेत, नॅचरल नंबर आहेत. बरं, पुढं बघू आपण. जर समजा मी असं केलं, 10 मायनस 5 दहातून पाच गेले तर पाचच राहिले, बरोबर आहे का. ही सुद्धा नॅचरल नंबरच आहे, बघा आहे नॅचरल नंबर. 5 सुद्धा नॅचरल नंबर आहे, आणि येणारं उत्तर सुद्धा काय आहे, नॅचरल नंबर. म्हणजेच आपण ह्याची बेरीज जरी केली, नॅचरलच नंबर, सबट्रॅक्शन केलं तरी सुद्धा नॅचरल नंबर. जर मी मल्टिप्लिकेशन केलं, 2 × 4 = 8, तरी सुद्धा काय मिळतं आपल्याला, नॅचरल नंबर. ॲडिशन केली तरी नॅचरल नंबर, सबट्रॅक्शन केली तरी नॅचरल नंबर, मल्टिप्लिकेशन केलं तरी सुद्धा नॅचरल नंबर. पण आता अडचण कुठं होते, जर समजा मी असं केलं, 4 − 4 = 4 − 4 = आन्सर किती येणार आहे, 0. 4 − 4 आन्सर किती येतं, 0. मग आता हे जे आलेलं 0 आहे, हे 0 नॅचरल नंबरमध्ये आहे का, असा प्रश्न. इथं बघा, 7 आलं होतं नॅचरल नंबरमध्ये, 5 आलं होतं नॅचरल नंबरमध्ये, 8 नॅचरल नंबरमध्ये आलं होतं, पण हे जे 0 आहे, हे 0 नॅचरल नंबरमध्ये आहे का, नाही मी रे. मग अडचण आली आपल्याला, हे 0 कुठं घ्यायचं, मग 0 कुठं घ्यायचं, हा प्रश्न सोडवण्यासाठी आपण एक नवीन गट केला संख्यांचा. त्या नवीन गटामध्ये आपण 0 ॲड केलं, 0 ॲड केलं, आणि मग राहिलेल्या संख्या लिहिल्या, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, आणि पुढे संख्या सगळी झाली. हे नवीन दोन ग्रुप तयार केले, पहिला एक ग्रुप तयार झाला आणि दुसरा. आता ह्या दोघांमध्ये फरक काय आहे, ह्या दोघांमध्ये तुम्हाला फरक काय वाटतोय,
वर 0 आहे का नाही खाली 0 आहे एवढंच फक्त फरक आहे बाकी जर मी 0 काढून टाकलं तर बाकी सगळ्या संख्या आहे असेच आहे पण ह्या दोन्ही संख्यांना ह्या ज्या दोन्ही संख्यांचे ग्रुप लिहिले आहेत या दोन्हींना नाव वेगळे आहे मग पहिलं जे नाव आहे ह्याला काय म्हणतात मगाशीच मी सांगितलं तुम्हाला काय काय म्हणायचं या दोघांना एकतर काय म्हणायचं नॅचरल नंबर नाही तर काय म्हणायचं त्याला काउंटिंग नंबर्स नॅचरल नंबर किंवा काउंटिंग नंबर्स आणि हा दुसरा जो ग्रुप आहे ह्या दुसऱ्या ग्रुपला काय म्हणायचं होल नंबर्स या दुसऱ्या ग्रुपला काय म्हणायचं होल नंबर पहिला काय नॅचरल नंबर आणि दुसरा काय होल नंबर मग आता तुमच्या लक्षात आलं नॅचरल नंबरचा ग्रुप कोणता आणि होल नंबरचा ग्रुप कोणता नॅचरल नंबरमध्ये स्टार्ट कुठून होणार आहे नॅचरल नंबर आपल्या वनपासून चालू होतील नॅचरल नंबर कुठून चालू होतील वनपासून आणि होल नंबर कुठून चालू होणार आहे शून्यापासून बाकी काही फरक नाही आता हे झालं आपण नॅचरल नंबर आणि होल नंबर बघितलं त्याच पद्धतीनं आता तुम्ही कधी ऐकलं असेल हिवाळ्यामध्ये एखाद्या ठिकाणचं तापमान एखाद्या ठिकाणचं तापमान कसं असतं हिवाळ्यामध्ये बातम्यात ऐकलं असेल की एखाद्या ठिकाणी -7 degree Celsius एवढं तापमान जातं काही ठिकाणी बरोबर आहे -7 degree Celsius ह्या असं होतं मग हे मायनस नेमकं काय आहे आणि ह्या अशा ज्या संख्या असतात ह्या संख्यांना काय म्हटलं जातं हे बघूया आपण संख्या ह्या नेहमी दोन पद्धतीच्या असतात संख्या नेहमी किती पद्धतीच्या दोन पद्धतीच्या एक तर आपण त्याला पॉझिटिव्ह नंबर्स आणि दुसरं काय म्हणतो निगेटिव्ह नंबर पॉझिटिव्ह नंबर आणि निगेटिव्ह नंबर एखाद्या संख्येच्या समोर समजा आता मी फक्त किती लिहिले 14 लिहिले ह्या 14च्या समोर तुम्हाला कोणतं चिन्ह दिसतंय का ह्याच्या समोर इकडच्या बाजूला काय लिहिलंय का मी इथं काहीच नाही लिहिलं मग काहीच जर लिहिलं नसेल तर ही जी संख्या आहे ही संख्या काय आहे पॉझिटिव्ह नंबर आहे ही संख्या काय आहे पॉझिटिव्ह नंबर हिला म्हणायचं पॉझिटिव्ह नंबर पण जर मी आता असं लिहिलं -72 आता ही संख्या कोणती झाली ही कोणती होती पॉझिटिव्ह आणि ही कोणती झाली मग निगेटिव्ह ज्या संख्येच्या समोर ऐका नीट काय सांगतोय मी ज्या संख्येच्या समोर जर मायनस चिन्ह दिसलं तर तिला काय म्हणायचं निगेटिव्ह संख्या निगेटिव्ह नंबर म्हणजे ही काय आहे निगेटिव्ह नंबर हे आहे ते निगेटिव्ह नंबर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह नंबर यांना पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह मला फळावर काही संख्या देतो तर तुम्ही मला सांगायच्या पॉझिटिव्ह आहेत का निगेटिव्ह आहेत मग बघा पॉझिटिव्ह कशाला म्हणायचं आणि निगेटिव्ह कशाला म्हणायचं तर ह्याच्यामध्ये समजा एखादी संख्या घेतली मी तिच्या समोर असलेलं फक्त +4 आता ही +4 आहे ही पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे ही जी संख्या आहे ही संख्या आहे पॉझिटिव्ह का पॉझिटिव्ह आहे तर ह्या प्लसच्या समोर कोणतं चिन्ह दिसत आहे +4च्या समोर कशाचं चिन्ह दिसत आहे +चं मग एखाद्या संख्येच्या समोर जर प्लसचं चिन्ह असेल किंवा कोणतं चिन्ह नसेल तर काय म्हणायचं आपण त्याला पॉझिटिव्ह म्हणायचं म्हणजे हे काय आहे आपलं पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह नंबर बरं आता पुढे बघा समजा मी फक्त लिहिलं 49 पण ह्याच्यासमोर मायनसचं चिन्ह दिलं आणि सांगा म्हणलं तुम्हाला ही जी संख्या ही संख्या कशी आहे आता पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे ही काय आहे निगेटिव्ह आहे ही संख्या काय आहे निगेटिव्ह मग ह्याला लगेच काय लिहायचं ह्याला लिहायचं निगेटिव्ह नंबर पॉझिटिव्ह नंबर निगेटिव्ह नंबर बरं आता आणखी पुढच्या ह्याच्यामध्ये मी फक्त किती लिहिलं -8 लिहिलं सांगा -8 हे काय असेल पॉझिटिव्ह का निगेटिव्ह निगेटिव्ह बरोबर हे काय आलं निगेटिव्ह का तर ह्याच्यासमोर कोणतं चिन्ह आहे मायनस तसंच आता समजा पुढं +14 पॉझिटिव्ह निगेटिव्ह कुठली संख्या ही पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे पॉझिटिव्ह आता आपल्या पुस्तकामध्ये पण तसेच काही संख्या दिलेल्या आहेत त्यातली पहिली संख्या आहे बघा -5 ही पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे निगेटिव्ह आहे का निगेटिव्ह आली तर हिच्या समोर कोणतं चिन्ह आहे मायनसचं चिन्ह आहे ह्यामध्ये संख्या लिहितो पहिल्यांदा फळावर काय करतो सगळ्या संख्या लिहितो मग आपण दोन ग्रुप करू पॉझिटिव्हचा आणि निगेटिव्हचा संख्या आहेत बघा -5 +4 -2 नंतर पुढं 7 +26 -49 -37 19 -25
प्लस 8 आता तुम्हाला काय विचारले प्रश्नामध्ये यांना क्लासिफाई करायचे आहे यांना काय करायचे क्लासिफाई करायचे क्लासिफाई करायचे म्हणजे काय करायचे पॉझिटिव्ह नंबर्स लिहायचे आणि निगेटिव्ह नंबर लिहायचे वेगवेगळे करायचे पॉझिटिव्हचा आणि निगेटिव्हचा वेगवेगळे करायचे मग ह्या ठिकाणी मी पहिल्यांदा काय करतो पॉझिटिव्ह नंबर्स घेतो सगळे पॉझिटिव्ह नंबर्स पॉझिटिव्ह नंबर्स आणि पलीकडल्या बाजूला कोणते घ्यायचे अलीकडे जर पॉझिटिव्ह घेतले तर पलीकडे कोणते घ्यायचे निगेटिव्ह पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह या ठिकाणी घेतले निगेटिव्ह नंबर्स पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह नंबर्स आता चालू करू आपण प्रत्येक ठिकाणी पॉझिटिव्ह कोणता आहे निगेटिव्ह कोणता आहे हे बघूया पहिली संख्या आता ह्यातली पहिली संख्या कोणती दिसते -5 मग ह्या पाचच्या समोर कोणतं चिन्ह दिसत आहे पाचच्या समोर मायनस मग मायनस जर दिसत असेल तर आपल्याला निगेटिव्हमध्ये लिहायचं का पॉझिटिव्हमध्ये लिहायचं निगेटिव्हमध्ये म्हणून मी इथे काय लिहिलं -5 ही पहिली संख्या -5 तिकडे लिहिली आता ही पहिली संख्या झाली आता पुढं किती आहे +4 त्या 4 समोर कोणतं चिन्ह दिसत आहे प्लसचं मग पॉझिटिव्हमध्ये लिहायचं का निगेटिव्हमध्ये पॉझिटिव्हमध्ये म्हणजे इथं घेतलं +4 आता पुढं -2 आहे बघा -2 म्हणल्यावर कुठं -2 म्हणल्यावर निगेटिव्ह मध्ये -2 परत आता पुढं फक्त इथं 7 आहे आता फक्त 7 आहे म्हणजे ह्या 7 समोर कोणतं चिन्ह आहे कोणतं चिन्ह दिसत नाही जर कोणतं चिन्ह दिसत नसलं तर काय करायचं पॉझिटिव्ह मध्ये लिहायचं म्हणजे इथं फक्त काय लिहायचं 7 26 +26 आहे पॉझिटिव्हमध्ये असणार प्लस आहे म्हणून 26 -49 निगेटिव्ह नंबर्स -49 निगेटिव्ह नंबरमध्ये घेतले परत -37 सुद्धा कुठं आलं ह्याच बाजूला निगेटिव्हमध्ये समोर चिन्ह कशाचं आहे मायनस आहे म्हणून इकडे घेतलं 19 पॉझिटिव्ह नंबरमध्ये या ठिकाणी 19 घेतलं परत काय पुढं -25 पॉझिटिव्हमध्ये लिहिणार का निगेटिव्हमध्ये लिहिणार कुठं लिहायचं -25 आहे ते निगेटिव्हमध्ये लिहायचं -25 निगेटिव्ह नंबर आणि लास्ट कधी लिहायची तिथे +8 म्हणजे कुठं असणार आहे पॉझिटिव्ह नंबरमध्ये असणार ह्या पद्धतीने काय करायचं तुम्ही उत्तर लिहायचं आहे हे बघा ह्या पद्धतीने काय करायचं अशा संख्या दिलेल्या आहेत हे सगळं कम्प्लीट करायचं आपल्या पुस्तकामध्ये प्रॅक्टिस सेट नंबर इंटिजरमध्ये प्रॅक्टिस सेट नंबर 4 प्रॅक्टिस सेट नंबर 4 त्यातला फक्त क्वेश्चन फर्स्ट प्रॅक्टिस सेट 4 मधला क्वेश्चन फर्स्ट ह्या पद्धतीने सोडवायचा प्रॅक्टिस सेट 4 मधला क्वेश्चन नंबर फर्स्ट जो आहे तो फर्स्ट ह्या पद्धतीने सोडवायचा आहे आणि माझ्या नंबरवरती काय करायचं आहे फोटो काढून पाठवायचा आहे आणि उरलेला जो प्रश्न आहे कोणता दुसरा आणि तिसरा तो आपण काय करूया पुढच्या तासात ओके